हेलो फ्रेंड्स, हेलो एवरीवन। स्टैंडर्ड 10th एंड सब्जेक्ट इंग्लिश। फ्रेंड्स, यूनिट 2.1, यू स्टार्ट डाइंग स्लोली, पेज नंबर 41। फ्रेंड्स, वी हैव कंप्लीटेड द यूनिट 1 सक्सेसफुली एंड टुडे वी आर गोइंग टू डिस्कस ऑन सेकंड यूनिट, दैट इज 2.1, You start dying slowly. Friends, this is a well-known poem written by Pablo Neruda. Friends, you start dying slowly. This is a poem by the famous Chilean poet Pablo Neruda. This is a didactic poem in the very positive sense of the term. Unlike the many didactic poems imparting worn-out pieces of advice, this poem very much appeals to the modern sensibilities. The poem reminds us once again the age-old wisdom that life must flow and renew itself at every moment of its being. According to the poet, we must not be stagnant, repetitive or conventional in the way we lead our lives. मित्रांनो, ही एक खूप छानशी कविता आहे, पॅब्लो नेरुडा यांनी लिहिलेली यू स्टार्ट डाइंग स्लोली ही कविता आपल्याला परिपूर्ण आयुष्य जगण्यासाठी दिशादर्शन करते। आयुष्य समृद्ध करणारं, अनुभव देणाऱ्या गोष्टीमध्ये सहभागी होण्याबाबतची जाणीव वाचकांच्या मनात निर्माण करणं ही या कवितेमागची कल्पना आहे। मित्रांनो, या कवितेला सुरुवात करण्याअगोदर ऑन पेज नंबर 41 वॉर्मिंग अप या सेक्शनची आपण पहिल्यांदा चर्चा करूया। ओके फ्रेंड्स, पेज नंबर 41 वॉर्मिंग अप, यू स्टार्ट डाइंग स्लोली। चिटचैट। अम्यूजिंग, अस्यूमिंग ए बी सी डी एज स्पीकर्स आस्क द असाइन क्वेश्चन्स इन युअर ग्रुप एंड डिस्कस। या ठिकाणी आपल्याला ए बी सी डी एज स्पीकर म्हणून जे प्रश्न दिलेले आहेत ते आपल्या गटाला विचारायचे आहेत आणि त्या प्रश्नांची आपण चर्चा करायची आहे। ओके, तर पहिला प्रश्न ए बी सी डी, यामध्ये ए स्पीकर जो आहे तो 2 प्रश्न विचारणार, बी 2 प्रश्न विचारणार, सी आणि डी मात्र 1-1 प्रश्न विचारणार आहे। त्या अनुषंगानं आपणाला जरी अशा संबंधी प्रश्न वाटले तर आपण पुढे ॲड करू शकतो। ओके, तर ते क्वेश्चन्स अँड रिस्पॉन्सेस हे आपल्याला महत्त्वाचे आहेत। द फर्स्ट क्वेश्चन ए, इफ यू डू नॉट स्टडी वेल व्हॉट विल हॅपन, अँड द सेकंड क्वेश्चन बाय द ए स्पीकर, इफ यू डू नॉट पार्टिसिपेट इन स्कूल ॲक्टिव्हिटीज ऑर गेम्स देन व्हॉट विल हॅपन, असे 2 प्रश्न आहेत। या 2 प्रश्नांची आपण या ठिकाणी सविस्तर चर्चा करूया। ओके, द नाउ फर्स्ट क्वेश्चन, इफ यू डू नॉट स्टडी वेल व्हॉट विल हॅपन, इफ यू डू नॉट स्टडी वेल व्हॉट विल हॅपन, कोणकोणत्या घटना घडू शकतील जर आपण व्यवस्थित अभ्यास नाही केला तर? हे दिलेले प्रश्न गटातील 4 वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना विचारा आणि चर्चा करा म्हणून सांगितलेलं आहे। इफ यू डू नॉट स्टडी वेल व्हॉट विल हॅपन, आय विल नॉट गेट गुड मार्क्स इन एक्झामिनेशन, जर अभ्यास नाही व्यवस्थित केला तर आय विल नॉट गेट गुड मार्क्स इन एक्झामिनेशन, आय मे फेल इन द एक्झामिनेशन, ही सुद्धा पॉसिबिलिटी आहे की कदाचित एक्झामिनेशनमध्ये, परीक्षेमध्ये फेल होण्याची शक्यता आहे। आय मे फेल इन द एक्झामिनेशन, आय विल बी ब्लेम्ड फॉर निग्लेक्टिंग स्टडी,
and parents will be angry for my negligence. ओके या गोष्टी घडू शकतात. आणखीन कोणकोणत्या गोष्टी घडू शकतील? इफ वी डू नॉट स्टडी वेल, तर त्यावेळेला वी विल नॉट लर्न न्यू थिंग्स. सगळ्यात मोठी गोष्ट ही घडू शकते की आपल्याला नवीन गोष्टी शिकता येणार नाहीत. विल नॉट लर्न न्यू थिंग्स. वी विल नॉट परफॉर्म वेल इन आवर एग्जाम्स. ओके या गोष्टी घडतील. हे आपले रिस्पॉन्सेस या ठिकाणी अपेक्षित आहेत. आय विल टेल यू वन्स अगेन, इफ यू डू नॉट स्टडी वेल व्हॉट विल हॅपन. आय विल किंवा वी विल कोणतीही रचना तुम्ही वापरू शकता. आय विल नॉट गेट गुड मार्क्स इन एक्झामिनेशन. आय मे फेल इन द एक्झामिनेशन. आय विल बी ब्लेम्ड बाय निग्लेक्टिंग स्टडी. पेरेंट्स विल बी एंग्री फॉर माय निग्लिजन्स. वी विल नॉट लर्न न्यू थिंग्स. वी विल नॉट परफॉर्म वेल इन आवर एग्जाम्स. वी कॅनॉट गेट अ न्यू नॉलेज इन आवर लाईफ. या गोष्टी घडू शकतात. ओके नेक्स्ट, एज स्टुडंटला आपण हा प्रश्न केलेला आहे. या ठिकाणी मी एरोनं दर्शवलेलं आहे, पहा ऑन पेज नंबर 41 और पे अटेन्शन ऑन द स्क्रीन. इफ यू डू नॉट पार्टिसिपेट इन स्कूल ॲक्टिव्हिटीज और स्कूल गेम्स व्हॉट विल हॅपन. जर तुम्ही या शाळेच्या सहशालेय कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग नाही घेतला तर काय घडेल? माय टीचर अँड फ्रेंड्स विल ट्रीट मी ॲज आयडल अँड इनॲक्टिव स्टुडंट. नक्की जसं म्हणतील आपल्याला आयडल आहे, मूर्ख आहे, इनॲक्टिव्ह आहे, निष्क्रिय आहे, असे मित्राने टीचर आपल्याला म्हणू शकतात. माय टीचर अँड फ्रेंड्स विल ट्रीट मी ॲज आयडल अँड इनॲक्टिव स्टुडंट. आय विल नॉट बी कॉल्ड सोशिएबल स्टुडंट. आय विल फील सॉलिटरी अँड डल. आय विल नॉट बी एबल टू शो माय स्किल्स इन गेम्स अँड अदर को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज. आय विल लूज माय ऑपॉर्च्युनिटी टू गेन इम्पॉर्टन्स. We may not bond with the other schoolmates. We will not be physically active. We may become lazy and dull. या गोष्टी सर्व घडू शकतात की आपण आळशी बनाल, लेझी बनाल, त्याचबरोबर फिजिकली ॲक्टिव्ह आपण राहू शकणार नाही. आपले इतर वर्गातील इतर शाळेतील इतर मुलांसोबत आपले रिलेशन हे चांगले नाहीत बनणार किंवा ते बनण्याची संधी आपण सोडू शकतो. त्याचबरोबर एक महत्त्वपूर्ण संधी आपल्या आयुष्यातील आपण मिस करेन. त्याचबरोबर आणखीन कोणत्या गोष्टी करतील तर आपले जे कौशल्य आहे खेळाच्या माध्यमातून दर्शवण्याची संधी आपल्याला गमवावी लागेल. एकाकी जीवन, डल असं जीवन जगावं लागेल. ओके या सगळ्या गोष्टी घडतील. इफ वी डू नॉट पार्टिसिपेट इन स्कूल ॲक्टिव्हिटीज और स्कूल गेम्स. आय विल टेल यू वन्स अगेन, पे अटेन्शन. वॉट विल हॅपन इफ यू डू नॉट पार्टिसिपेट इन स्कूल ॲक्टिव्हिटीज और गेम्स. माय टीचर अँड फ्रेंड्स विल ट्रीट मी ॲज अ आयडल. आयडल म्हणजे मूर्ख आणि आयडियल म्हणजे आदर्श. बघा किती फरक आहे. आय डी ई एल आदर्श आणि आयडियली आयडल मूर्ख. माय टीचर अँड फ्रेंड्स विल ट्रीट मी ॲज आयडल अँड इनॲक्टिव स्टुडंट. आय विल नॉट बी कॉल्ड सोशिएबल स्टुडंट. आय विल फील सॉलिटरी अँड डल. आय विल नॉट बी एबल टू शो माय स्किल्स इन गेम्स अँड अदर को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज. I will lose my opportunities to gain importance. Okay, also, we may not bond with the other schoolmates. We will not be physically active and we may become lazy and dull. Ya gosti godu shaktat.
ओके तर या दिल या ठिकाणी दिलेले प्रश्न गटातील चार वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना विचारा आणि चर्चा करा म्हणून सांगितले. आपण ए स्टुडंटला दोन प्रश्न विचारले. नाव द बी स्टुडंट काय प्रश्न आहे पहा बी स्टुडंटचा. ओके पे अटेन्शन. बी स्टुडंटचा प्रश्न आहे इफ यू वेक अप लेट ऑन अ वर्किंग डे व्हॉट विल हॅपन. इफ यू वेक अप लेट ऑन अ वर्किंग डे व्हॉट विल हॅपन. आता वर्किंग डे कामाच्या दिवशी जर तुम्ही उशिरा उठला तर काय होईल पहा. आय विल आता जर कामाच्याच दिवशी इफ वी वेक अप लेट ऑन वर्किंग डे आय विल मिस कूल पीसफुल मॉर्निंग. अतिशय शांत पीसफुल कूल मॉर्निंग आपण मिस करू. आय विल मिस कूल पीसफुल मॉर्निंग द मॉर्निंग फ्रेश एअर आपण मिस करू. आय विल मिस द बर्ड्स व्हॉइस मेलोडीज व्हॉइस ॲट द मॉर्निंग टाईम. मॉर्निंग चोअर्स विल गेट डिलेड. सगळीच कामं आपली उशिरा होतील. मॉर्निंग चोअर्स विल गेट डिलेड. आय विल फील डल अँड लेझी. उशिरा उठल्यामुळं हा आळस आपल्यामध्ये भरलेला असतो. आय विल फील डल अँड लेझी. आय विल लूज बेस्ट आवर्स ऑफ वर्क. सकाळच्या वेळेला जी काही महत्त्वाची कामं आणि पटपट कामं होतात ते होणार नाही. आय विल लूज बेस्ट आवर्स ऑफ वर्क. कामाचा निपटारा सकाळच्या वेळेला जो फास्ट होतो तो नाही होणार. आपलं अध्ययन शिकणं हे सकाळच्या वेळेला खूप गतीनं होत असतं ते होणार नाही. आय विल लूज बेस्ट आवर्स ऑफ वर्क. कामाची ही जी चांगली वेळ आहे चांगले क्षण आहेत हे आपण गमवू अशी घटना होईल. आणखीन काय होईल बघा. इफ वी वेक अप लेट ऑन अ वर्किंग डे वी विल बी लेट फॉर एव्हरीथिंग. वी विल हॅव टू रश थ्रू आवर ॲक्टिव्हिटीज. पुन्हा सगळ्याच गोष्टी आवरण्यासाठी आपलीच धांदल उडते. या पद्धतीनं बरेच रिस्पॉन्सेस तुम्ही देऊ शकता. इफ यू वेक अप लेट ऑन अ वर्किंग डे आय विल मिस कूल पीसफुल मॉर्निंग. आय विल मिस द फ्रेश मॉर्निंग एअर. आय विल मिस द मेलोडियस व्हॉइस ऑफ बर्ड्स. मॉर्निंग चोअर्स विल गेट डिलेड. आय विल फील डल अँड लेझी. आय विल लूज बेस्ट आवर्स ऑफ वर्क. We will be late for everything. We will have to rush through our activities. या गोष्टी घडू शकतात. Now next, आता पुढील आणखीन काय प्रश्न आहे बघा की बी स्टुडंटसाठी. या ठिकाणी आय विल पॉइंट ऑफ व्ह्यू द क्वेश्चन. दिस वन इफ यू इग्नोर अ फ्रेंड इन नीड काय होईल. If you ignore a friend in need, other friends will lose their faith in me. इतर मित्र जर if you ignore a friend in need गरज असते त्यावेळी जर मित्राची गरज असते किंवा मित्राला गरज असते त्यावेळी तुम्ही जर दुर्लक्ष केला तर other friends will lose their faith in me. तर त्यावेळेला इतर माझे मित्र माझ्यावर असलेला विश्वास त्यांचा कमी होईल किंवा कायमचा निघूनही जाईल. अदर फ्रेंड्स विल लूज दिअर फेथ इन मी. दे विल लीव ऑर अवॉइड मी फॉर इग्नोरिंग माय ड्युटीज टुवर्ड्स फ्रेंड. मित्र मला अवॉइड करतील टाळतील. मेनी विल ब्लेम मी फॉर माय बिट्रॉयल अँड आय शॅल फेस बिग इमोशनल लॉस. आय शॅल फेस बिग इमोशनल लॉस. आय विल लूज अ फ्रेंड. वी विल लूज अ फ्रेंड. आपण मित्रही गमावू शकतो. वी विल हॅव बिहेव्ड इन अ मीन अँड अनकाइंड वे. वी विल हॅव बिहेव्ड इन अ मीन अँड अनकाइंड वे. वी विल हॅव बिट्रॅड हिम ऑर हर. या गोष्टी घडू शकतात. ओके प्रश्न पहा पुन्हा एकदा. इफ यू इग्नोर अ फ्रेंड इन नीड जर आपण मित्रांची जेव्हा मदत गरज असते तेव्हा जर आपण दुर्लक्ष केलं तर काय होईल. अदर फ्रेंड्स विल लूज देअर फेथ इन मी. दे विल हॅव
they will leave or avoid me for ignoring my duties towards friend. Many will blame me for my betrayal and I shall face big emotional loss. We will lose a friend. I will have behaved in a mean and unkind way. We will have betrayed him or her. या गोष्टी घडू शकतात. Next, सी question. सी question काय आहे बघा. तर if you do not exercise regularly, if you do not exercise regularly, what will happen? जर तुम्ही नियमित व्यायाम नाही केला तर काय घडेल, या गोष्टी आपण सांगायच्या आहेत. जर नियमित व्यायामच नाही केला तर कोणकोणत्या गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागेल, याची उत्तरं तुम्ही भरपूर देऊ शकता. मित्रांनो, ही कविता डिडेक्टिक कविता आहे, एक ॲडवाईस देणारी कविता आहे. ओके, इफ यू डू नॉट एक्झरसाइज रेग्युलरली व्हॉट विल हॅपन. सी रिस्पॉन्स तुमचा असा असेल, आय विल नॉट स्टे हेल्दी अँड फिट फिजिकली अँड मेंटली. आय विल सफर फ्रॉम ओबेसिटी, लठ्ठपणा वाढेल. आय विल बी इझिली अफेक्टेड बाय इन्फेक्शन्स अँड डिसीजेस. कोणत्याही रोगाला सहजपणे आपण बळी पडू शकतो. आय विल नॉट फील एनर्जेटिक अँड ॲक्टिव. त्या क्षणाला मला एनर्जेटिक ॲक्टिव असं वाटणार नाही. वी विल बिकम इनफ्लेक्झिबल. वी विल सफर फ्रॉम पुअर हेल्थ. या गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागेल. इफ यू डू नॉट एक्झरसाइज रेग्युलरली व्हॉट विल हॅपन. वी विल बिकम इनफ्लेक्झिबल. वी विल सफर फ्रॉम पुअर हेल्थ. वी विल नॉट स्टे हेल्दी अँड फिट फिजिकली अँड मेंटली. आय विल सफर फ्रॉम ओबेसिटी. आय विल बी इझिली अफेक्टेड बाय इन्फेक्शन्स अँड डिसीजेस. आय विल नॉट फील एनर्जेटिक अँड ॲक्टिव. या गोष्टी घडू शकतात. अँड नाऊ नेक्स्ट, आता पुढचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाची आपण चर्चा करूया. डी स्टुडंटला केलेला, या गटात चर्चा केलेली आहे. काय बघा प्रश्न, तर इफ यू इट टू मच ऑफ जंक फूड व्हॉट विल हॅपन. इफ यू इट टू मच जंक फूड व्हॉट विल हॅपन. तर सध्या सर्वांचीच जंक फूडकडे असलेली ओढ पाहता, हे जर खूप काही तुम्ही प्राशन केला तर काय घडेल. ओके, काय घडेल बघा, आठवा काय काय त्याचे परिणाम होऊ शकतात. इफ यू इट टू मच जंक फूड व्हॉट विल हॅपन. आय विल सफर फ्रॉम ओबेसिटी. पहिली समस्या आहे की लठ्ठपणाची. आय विल सफर फ्रॉम ओबेसिटी. आय मे लूज माय इम्युनिटी पॉवर. आय विल नॉट बी एबल टू लिव ॲक्टिव लाईफ. आय विल हॅव टू स्पेंड अ लॉट ऑन माय हेल्थ प्रॉब्लम्स. माझ्या आरोग्याच्या समस्येकडेच मला जास्त वेळ द्यावा लागेल. माझा जास्त वेळ त्या गोष्टीसाठीच खर्च होऊ शकतो. वी विल बिकेम अनहेल्दी. आय विल बी प्रॉन टू डिसीजेस. आय विल पुट ऑन वेट. ह्या सगळ्या गोष्टी घडू शकतात. आय विल टेल यू वन्स अगेन. या प्रकारचे तुमचे रिस्पॉन्सेस असणार आहेत मित्रांनो, की इफ यू इट टू मच जंक फूड दॅट टाईम वी विल बिकम अनहेल्दी. वी विल बी प्रॉन टू डिसीजेस. वी विल पुट ऑन वेट. आय विल सफर फ्रॉम ओबेसिटी. आय मे लूज माय इम्युनिटी पॉवर. आय विल नॉट बी एबल टू लिव ॲक्टिव लाईफ. आय विल हॅव टू स्पेंड अ लॉट ऑन माय हेल्थ प्रॉब्लम्स. या समस्या मित्रांनो येऊ शकतात. अशा पद्धतीनं हे आणि या प्रकारे अधिक रिस्पॉन्सेस तुम्ही देऊन प्रत्येक प्रश्नाची उत्तरं या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. ओके, आपण आता या पहिल्या दिलेल्या प्रश्नगटातील या चार ए बी सी डी या वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना हे प्रश्न विचारा आणि चर्चा करा, याची आपण चर्चा केलेली आहे. ओके, नाऊ नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर टू ऑन पेज नंबर 41 च्या
या 41 पानावरतील सेकंड क्वेश्चन, यू स्टार्ट डाईंग स्लोली, आहे त्या वॉर्मिंग अपमधील पहा, थिंग्स आय कॅन डू इन माय लाईफ. संबंध कविता ही आपणाला ॲडवाईस देणारी कविता आहे आणि त्या संबंधीच बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी आपण या वॉर्मिंग अपमध्ये पाहतोय मित्रांनो. काय आहे बा, थिंग्स आय कॅन डू इन माय लाईफ, माझ्या आयुष्यामध्ये मी या गोष्टी करू शकतो, माझ्या आयुष्यात मी करू शकेन अशा गोष्टी कोणकोणत्या आहेत तर त्या आपण चर्चा करूया. फॉर माय नेशनसाठी मी काय करू शकतो, फॉर माय फॅमिली, फॉर माय फ्रेंड्स, फॉर ओल्ड पीपल, फॉर द निडी पीपल, फॉर द निडी पर्सन अँड फॉर माय सेल्फ, यांच्यासाठी आपण काय काय करू शकतो, माझ्या आयुष्यात मी करू शकेन अशा गोष्टी, थिंग्स आय कॅन डू इन माय लाईफ, माझ्या आयुष्यात मी करू शकेन अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत पहा. फर्स्ट, पहिली चर्चा, पहिल्या कॉलममधील आपण पहिली चर्चा घेऊया. ओके, कोणता आहे बघा पॉईंट आपला पहिला, फॉर माय नेशन, माझ्या देशासाठी मी काय करू शकतो, माझ्या आयुष्यात मी कोणकोणत्या गोष्टी करू शकेन देशासाठी. कीप माय लोकॅलिटी क्लीन, ही गोष्ट आपल्याला एक दिलेली आहे की आपला परिसर आपण स्वच्छ ठेवू शकतो. कीप माय लोकॅलिटी क्लीन. ओबे द लॉज. एक्सप्रेस पॅट्रियोटिझम थ्रू डीड्स, आपल्या कृत्यातून देशभक्ती आपण दर्शवली पाहिजे, दाखवून दिली पाहिजे, फक्त म्हणून नाही तर आपल्या सक्रिय कृत्यातून आपली देशभक्ती दर्शवली पाहिजे. एक्सप्रेस पॅट्रियोटिझम थ्रू डीड्स. हेल्प आवर गव्हर्नमेंट इन वॉर अँड पीस. ऑल्सो आपल्या देशाला आपण अशा परिस्थितीमध्ये मदत केली पाहिजे, ही गोष्ट आपण करू शकतो. त्यानंतर बिकम अन अवेअर सिटिझन, एक जागृत नागरिक आपण बनू शकतो. एक्झरसाइज माय वोट, सर्वात महत्त्वाचं की मत देणं, सध्या तुम्ही मत देऊ शकत नाही पण 18 कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही हे नक्की करू शकाल. अँड प्लांट ट्रीज इन युअर लोकॅलिटी अँड वेन एव्हर यू हॅव पॉसिबल प्लांट ट्रीज, जिथं जिथं शक्य आहे त्या त्या परिसरात त्या त्या ठिकाणी वृक्षारोपण करणे, हे एक देशासाठी आपण एवढं कार्य करू शकतो. आय विल टेल यू वन्स अगेन, यू मे ॲड युअर ओन ओपिनियन इन इट, तुमची मतं तुम्ही यात आणि वाढवू शकता मित्रांनो. प्लांट ट्रीज, एक्झरसाइज माय वोट, बिकम अँड अवेअर सिटिझन, हेल्प आवर गव्हर्नमेंट इन वॉर अँड पीस, एक्सप्रेस पॅट्रियोटिझम थ्रू डीड्स, ओबे द लॉज अँड हिअर गिवन वन थिंग, कीप माय लोकॅलिटी क्लीन. इतक्या गोष्टी आपण या ठिकाणी करू शकतो फॉर माय नेशन. नाव फॉर माय फॅमिली, आता माझ्या कुटुंबासाठी मी काय काय करू शकतो, फॉर माय फॅमिली. स्पेंड टाईम विथ देम, सगळ्यात महत्त्वाचं की स्पेंड टाईम विथ देम, त्यांना वेळ देणं. एक्सप्रेस माय लव अँड ॲप्रिशिएशन. केअर, हा एक पॉईंट आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो पुस्तकातच, काळजी घेणं कुटुंबियांची. हेल्प विथ द हाऊस होल्ड चोअर्स, घरातील कामात आपण मदत करू शकतो. ओके, कीप माय हाऊस क्लीन अँड टायडी. देन प्रोटेक्ट कल्चरल हेरिटेज, आपण आपल्या कुटुंबासाठी जो एक सांस्कृतिक वारसा आहे त्याचं आपण जतन केलं पाहिजे. टेक केअर ऑफ एल्डरली पर्सन्स, घरातल्या वृद्ध लोकांची आपण काळजी घेतली पाहिजे. प्रिझर्व डिग्निटी ऑफ फॅमिली, आपल्या कुटुंबाची प्रतिष्ठा आपण जपली पाहिजे, जतन केली पाहिजे. ओके, विच थिंग्स I can do for my family, preserve dignity of family, take care of elderly persons, protect cultural heritage, keep my house clean and tidy, spend time with them, express my love and appreciation, care of every person in my family, help with the household chores. Itkya goshti apan aplya kutumbasathi karu shakto. Next thing I for my friends,
माझ्या मित्रांसाठी मी कोणकोणत्या गोष्टी करू शकतो. फॉर माय फ्रेंड्स आपण काय करू शकतो, हेल्प देम इन दियर नीड. पहिली गोष्ट की त्यांच्या गरजेच्या वेळी त्यांना मदत करणे. वेट म्हणून एक पॉईंट आपल्याला या ठिकाणी दिलेले, वेट फॉर देम. हे सर्वात महत्त्वाचं की मित्रांसाठी आपण वेळ दिला पाहिजे, वेट केलं पाहिजे. वेट फॉर देम, शेअर दिअर गुड अँड बॅड डेज, सपोर्ट देम इन दिअर वेंचर्स, शेअर देम ईच थिंग अँड गाईड. या गोष्टी आपण करू शकतो. आय विल टेल यू वन्स अगेन, गाईड, शेअर, वेट फॉर देम, बी सपोर्टिव, सपोर्ट देम इन दिअर वेंचर्स, शेअर दिअर गुड अँड बॅड डेज, वेट फॉर देम, हेल्प देम इन दिअर नीड अँड वेट फॉर देम. इतक्या गोष्टी आपण आपल्या मित्रांसाठी करू शकतो. देन फॉर ओल्ड पीपल, ओल्ड पीपल वृद्ध लोकांसाठी आपण काय करू शकतो पहा. फॉर ओल्ड पीपल, टेक केअर ऑफ देम, लुक आफ्टर दिअर हेल्थ. हेल्प हा एक पॉईंट या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. हेल्प देम इन दिअर नीड्स, इच अँड एव्हरी नीड्स, इट मे बी इमोशनल, दिअर मेडिकल नीड, दिअर हेल्थ नीड ऑर एनी अदर थिंग. हेल्प देम इन दिअर नीड्स, कीप देम हॅपी. ऑल्सो रीड बुक्स अँड न्यूज पेपर्स फॉर देम, टीच देम टू यूज द लेटेस्ट गॅजेट्स. सर्व लेटेस्ट गॅजेट्स, उपकरणं जी आहेत ते वापरण्यासंबंधी त्यांना तुम्ही शिकवू शकता. ऑल्सो हेल्प देम अँड बी पेशंट अँड कन्सिडरेट. इतक्या गोष्टी आपण करू शकतो. आय विल टेल यू वन्स अगेन, द थिंग्स आय कॅन डू फॉर ओल्ड पीपल, रीड बुक्स अँड न्यूज पेपर, टीच देम टू यूज द लेटेस्ट गॅजेट, हेल्प देम, be patient and considerate, take care of them, look after their health, help them in their needs, keep them happy. itkya goshti karu shakto. next thing konte baga, for the needy, garju lokansathi apan kay karu shakto. for the needy, help them in need, identify their needs, identify their needs, support them, share their miserable things, miseries. also find employment and shelter, homes, counsel, educate them, share them. इतक्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. share हा एक पॉईंट आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. ओके, share their miseries, miseries दुःखी क्षण त्यांना त्यांचे जे आहे ते शेअर करा आणि त्यांच्यात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतो आपण. हेल्प देम इन नीडी, हेल्प देम इन नीड, आयडेंटिफाय दिअर नीड्स, सपोर्ट देम, शेअर दिअर मायझर्स, फाईंड एम्प्लॉयमेंट अँड शेल्टर होम्स, कन्सल, एज्युकेट अँड शेअर. अँड लास्ट वन फॉर मायसेल्फ, माय सेल्फ एवढं सगळे इतरांसाठी आपण करू शकतो. फॉर माय नेशन, फॉर माय फॅमिली, फॉर माय फ्रेंड्स, फॉर ओल्ड पीपल, फॉर द नीडी अँड आय कॅन डू फॉर माय सेल्फ. स्वतःसाठी आपण काय काय करू शकतो पा. टेक एक्झरसाइज रेग्युलरली, ओके, टेक एक्झरसाइज रेग्युलरली. देन स्टडी वेल ईच अँड एव्हरी डे, ड्रीम हाय, pray to God, okay, learn new things, read books. pray हा पॉईंट आपल्याला ठिकाणी दिलेला आहे. pray to God. इतक्या गोष्टी आपण करू शकतो स्वतःसाठी. स्वतःसाठी काय काय करूया बघा. take exercise regularly, study well each and every day, dream high, keep dream high, pray to God, learn new things, रीड मोर अँड मोर बुक्स. ओके, या गोष्टी आपण स्वतःसाठी करू शकतो. हे पॉईंट या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता मित्रांनो. अँड नेक्स्ट नंबर 3,
वॉर्मिंग अप मध्ये पुढचा प्रश्न आपला जो आहे तो पहा मित्रांनो काय आहे. कंप्लीट द फॉलोइंग वेव अँड राईट अ पॅरेग्राफ. आता नुकताच आपण पाहिलं की स्वतःसाठी ड्रीम हाय मोठं ध्येय स्वप्न आपण बाळगू शकतो. कंप्लीट द फॉलोइंग वेव अँड राईट अ पॅरेग्राफ हा दिलेली वेब पूर्ण करा. माय विश हा जो एक पॉइंट दिलेला आहे तर या अनुषंगानं इथं दिलेलं आहे ट्रॅव्हल इन स्पेस एक पॉईंट दिलं आहे. या अनुषंगानं बाकीचे पॉईंट तुम्ही कवर करा आणि हे पूर्ण करा, एक पॅरेग्राफ पूर्ण करा म्हणून सांगितलेलं आहे. आपण एक प्रयत्न करू, एक दोन पॅरेग्राफ आपण तयार करूया. याशिवायही तुमच्या आणखीन काही विश असतील तर त्या तुम्ही तिथं लिहून तुम्ही पॅरेग्राफ बनवू शकता. यू आर एबल टू टू डी दीज पॉइंट्स. ब्रिज कोर्समध्ये सुद्धा मित्रांनो आपण पॉईंट पाहिलेले आहेत मेकिंग पॅरेग्राफ, तर ते पॉईंटसुद्धा कन्सिडर करा. पहिल्यांदा पॉईंट काढणं, वर्ड्स घेणं, पॉईंट घेणं, त्यानुसार सेंटेन्सेस करणं, या पद्धतीनं एक नेमक्या गोष्टी करून तुम्ही एक छान परिचय लिहू शकता. माय विश पहा या ठिकाणी दिलेले पॉईंट काय काय आहेत. आपण पॉईंट काय घेऊया बघा. पहिला ट्रॅव्हल इन स्पेस दिलेला आहे, आता स्पेसशी संबंधितच आपण काही पॉईंट घेऊया. नंतर थोडे अलग घेऊन सुद्धा आपण एक दुसरा पॅरेग्राफ करूया. फर्स्ट वन ट्रॅव्हल इन स्पेस, माय विश आहे. त्याच्यानंतर सेकंड पुढच्या वेबमध्ये आपण घेऊया फार द लँड अँड वॉक ऑन द मून. नेक्स्ट लँड अँड वॉक ऑन द मून फ्रॉम स्पेस स्टेशन्स टेक ऑफ द फॉर मून अँड मार्स अँड व्हेनस. आणखीन पुढचे ग्रह सगळे एक्सेट्रा. गो इन टू ऑर्बिट राऊंड द अर्थ हे आपले पॉईंट आपण घेतलेले आहेत आणि या पॉईंटशी संबंधित आपण आता एक पॅरेग्राफ लिहूया. बघा पॉईंट आपण काय काय घेतलो आहे. ट्रॅव्हल इन स्पेस, लँड अँड वॉक ऑन द मून, फ्रॉम स्पेस स्टेशन्स टेक ऑफ फॉर मून मार्स व्हेनस एक्सेट्रा अँड गो इन टू ऑर्बिट राऊंड द अर्थ. माय विश ही माझी इच्छा आहे. स्पेस ट्रॅव्हल माय विश. ओके आपण हे पॉईंट जे घेतले ते सगळे स्पेस ट्रॅव्हलशी संबंधित आहेत. लिसन केअरफुली अँड ऑल ऑफ यू मस्ट ट्राय टू राईट ऑल दीज पॉईंट्स अँड पॅरेग्राफ इन युअर नोटबुक. स्पेस ट्रॅव्हल माय विश. अकॉर्डिंग टू द नॉवेलिस्ट एच जी वेल्स, वन ऑफ द थिंग्स टू कम इन फ्युचर वॉज स्पेस ट्रॅव्हल. It was a fantastic dream then. It has turned into reality now. The invention of rockets, satellites and spaceships, that is spacecraft, have opened the gates of space travels. Since I read about the accomplishments of the astronauts of different countries, I had my secret wish of space traveling. I don't know when and how it will realize, but I do wish to travel to space. How shall I enjoy the travel to space? First, I wish to go into orbit around the Earth. Then, I shall emerge from the capsule and still tied on to my space vehicle. I shall walk in space. I shall move about in space with the help of space gun. Then I wish to land on different planets. My first visit will be the moon, of course. Then wedding and taking rest on a space station built by scientists and engineers. I shall travel to nearby planets. I shall visit Mars, Venus, Jupiter, etc. For that, I shall travel by shuttle rocket service between the Earth and the space station, and from the space station to any other planet of my wish. I shall enjoy different weather, different land, food and aliens, if at all they exist there. What a marvelous travel it will be. Ya paddhatina my wish manun tumhi space station स्पेस ट्रॅव्हल माय विश म्हणून सुद्धा एक परिचय लिहू शकता. किंवा तुम्ही आणखीन काही थोडे पॉईंट चेंज जरी केला वेबमध्ये तर त्या अनुषंगानं सुद्धा तुम्ही या ठिकाणी
पॅरेग्राफ तुमचा बदल होऊ शकतो. हे तुमची इच्छा जी आहे त्याच्यावरतीच हा पॅरेग्राफ संपूर्ण डिपेंड आहे. एक इच्छा या ठिकाणी दिलेली आहे की ट्रॅव्हल इन स्पेस. ओके, आपण असेही पॉईंट घेऊ शकतो, हॅव अ फ्लाईंग कार, हॅव अ हाऊस फुल ऑफ चॉकलेट्स, हॅव अ रॉबर्ट. ओके, आणि आपण असाही परिचय तयार करू शकतो मित्रांनो की फॉर एक्झाम्पल आपण असे पॉईंट घेऊया, ट्रॅव्हल इन स्पेस, हॅव अ फ्लाईंग कार, हॅव अ हाऊस फुल ऑफ चॉकलेट्स, हॅव अ रॉबर्ट. ओके, ऑल ऑफ अस हॅव अ फ्यू ड्रीम्स अँड सिक्रेट विशेस दॅट मे सीम इनसेन्सिबल टू अदर्स. एक्झॅक्टली, बट सम ऑफ द ग्रेटेस्ट ह्युमन अचीवमेंट्स हॅव टेकन प्लेस बिकॉज समवन हॅड अँड अनरिअलिस्टिक ड्रीम अँड ट्राय टू मेक इट कम ट्रू. आय हॅव अ फ्यू सिक्रेट विशेस टू. आय विश आय कुड ट्रॅव्हल टू स्पेस सम डे अँड व्हिजिट प्लॅनेट वेन्स. आय ऑल्सो वॉन्ट टू ओन अ फ्लाईंग कार सो दॅट आय गेट टू ट्रॅव्हल एनिवेअर आय वॉन्ट. Another wish of mine is to have a house full of chocolates and eat as many as I had liked. And lastly, I would like to have a robot that could do most of my work. I hope I am able to fulfill my wishes someday and turn my life into a living fantasy. या पद्धतीने सुद्धा तुम्ही परिचित लिहू शकता. Okay friends, today we have discussed on given three activities from warming up of 2.1 you start dying slowly. All of you must write down this all questions and answers in your notebook and try to add the points in it. Okay friends, mitrano, आज आपण या व्हिडिओमध्ये 2.1 यू स्टार्ट डाईंग स्लोली या कवितेचे वॉर्मिंग अपमधील ॲक्टिव्हिटींची चर्चा केलेली आहे. हे जे काही प्रश्न उत्तर आहेत हे तुम्ही तुमच्या वहीत लिहा, त्याशिवाय आणखीन रिस्पॉन्सेस आणखीन पॉईंट्स यामध्ये ॲड करा अँड माय विशचा खूप छानसा परिचय तुमच्या विशचा त्या ठिकाणी लिहा. ओके फ्रेंड्स, थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.